रिपोर्ट सुद्धा भोसले कमिटीचा आपल्याला यायचा आहे अद्याप. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मराठा आरक्षणाची उपसमिती जी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये पुढची पावलं कायदेशीररित्या कशी टाकता येईल यावर सध्या आम्ही चर्चा करत आहोत. बरीचशी चांगली सकारात्मक प्रगती याच्यामध्ये झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही विषय सुरू आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा लोकांना नोकऱ्या देण्यासंदर्भातला विषय, किंबहुना ज्या लोकांची प्रक्रिया अर्धवट राहिली त्यांचाही विषय, असे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आहेत. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर हा विषय आणण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. माहिती बरीचशी आलेली आहे आणि ही प्रक्रिया काहींच्या बाबतीमध्ये पूर्ण झालेली आहे परंतु कोर्टाच्या आदेशानंतर थांबलेली आहे आणि काहींच्या बाबतीमध्ये प्रक्रिया ही अर्धवट आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या केसेस आहेत या. परंतु या सगळा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या आदेशार्थ निर्णयासंदर्भामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती मुख्य सचिव आणि इतर सचिव जे आहेत ते पूर्ण करतील लवकर, अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे आणि मंत्रिमंडळासमोर लवकर हा प्रस्ताव यावा अशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा झालेली आहे. साधारणतः किती कालावधी आणखी लागेल याला? नाही, मला अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्याभरात तरी हा विषय झाला पाहिजे, कारण की 11-12 डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळ्या स्तरावर अनेक विषय आहेत, त्यामुळे ती माहिती संकलित काही प्रमाणात झालेली आहे. ती प्रक्रिया पूर्ण करून आम्ही मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर जावं असा आमचा प्रयत्न आहे. दोन विषय याच्यात आहेत, एक तर विनायक मेटेंनी आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याच्यामध्ये भाजप सहभागी होणार आहे, राज्यभर हा आंदोलन असणार आहे, दुसरीकडे संभाजीराजे सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नाही, विनायक मेटेंच्या भूमिकेमध्ये आणि संभाजीराजेंच्या भूमिकेमध्ये खूप फरक आहे. संभाजीराजे हे कायदेशीररित्या समजदारीने समाजाला वस्तुनिष्ठ माहिती देऊन समाजाला न्याय मिळावा अशाच त्यांची भूमिका आहे असं माझं मत आहे आणि म्हणून संभाजीराजेंच्या भूमिकेला सरकारमधील प्रतिनिधी म्हणून निश्चितच आम्हाला आदर आहे, सन्मान आहे आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आम्हाला कुठली म्हणजे वेगळी भूमिका नाही. त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, त्यांच्या मताप्रमाणेच आम्ही सरकार कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. पण विनायक मेटेंचं जे चाललं आहे एकंदरीत पूर्णपणे राजकीय सुरू आहे. म्हणजे आपण दोन गोष्टीचा अभ्यास जर केला की केंद्र सरकारने जे रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेखसुद्धा नाही. म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका अजूनही शांत सायलेंट आहे, हे उल्लेखसुद्धा नाही. म्हणजे ही पिटिशन कशा करता आहे? म्हणजे जबाबदारी झटकून राज्यावर टाकायची, एकाच राज्याचा विषय नाही आहे, देशातल्या 16 राज्यांच्या प्रमाणामध्ये आपल्या अंगावर काही नको म्हणून आपले अधिकार झटकून टाकायचे. एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा सध्याचा निर्णय जोपर्यंत सेट असाईड होत नाही किंवा खारिज होत नाही तोपर्यंत आता हा सगळा विषय केंद्र सरकारकडेच आहे. ज्या दिवशी हा निर्णय सेट असाईड होईल त्यावेळेस परिस्थितीप्रमाणे काय होईल तो भाग वेगळा. आज तरी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे केंद्र सरकारच्या अत्याधिकृत हा विषय आहे आणि म्हणून मेटेंना मला एवढंच सांगायचं आहे की औरंगाबाद खंडपीठात कुठे दाखल कर, कुठे काय दाखल कर, त्यापेक्षा केंद्र सरकारकडे जा. केंद्र सरकारच्या वतीने 50% आरक्षणाला तिथे शिथिलता द्यावी, लिमिटला 50% लिमिट घातली आहे त्याला शिथिलता द्यावी आणि तुम्हाला जो केंद्राकडे अधिकारात प्राप्त आहे त्या अधिकाराचा वापर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षणास देण्यासंदर्भात तुम्हाला संधी जी मिळालेली आहे त्या संधीचा फायदा समाजाला करून द्यावा ही तयारी तुम्ही दाखवली पाहिजे. तुम्ही मैदानातून पळत आहात, दुसऱ्यावर टाकायचं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं एवढंच करत बसायचं आणि फायदा समाजाला मिळण्याच्या दृष्टिकोन कुठल्या हालचाली सकारात्मक करायच्या नाहीत तर दुर्दैवाने हे घडत आहे मला म्हणावं लागतं. आणि म्हणून मेटेंना माझी विनंती आहे, ते आमचे सहकारी आहेत आणि म्हणून मी विनंती हा शब्द वापरत आहे की त्यांनी केंद्राकडे जावं. 102 घटना दुरुस्तीनंतर केंद्राकडे जो अधिकार गेलेला आहे तो अधिकार लक्षात घेता केंद्र सरकारला तयार करावं, मराठा समाजाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण द्यावं आणि 50% जी मर्यादा आहे त्या शिथिलता देण्यासंदर्भामध्ये संसदेच्या माध्यमातून जी काही शक्यता ती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी. आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देण्याकरता तयार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील त्यांनी याचिकेमध्ये त्यांचा त्यांची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्याची माहिती
माहिती मला मिळाली आहे, तिकडची याचिका थोडक्यात मला माहिती मिळाली, पण त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. कारण की शासनाचा जो जी आर होता, ज्यावेळी SCPC लागू होतं त्यावेळेस तो जी आर होता. म्हणजे SCPC ची आपल्याला जर फायदा मिळत असेल, SCPC चा फायदा आणि EWS चा फायदा हा दोन्ही घेता येणार नाही म्हणतो, कारण त्यावेळेस जुना जी आर आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्या जी आरमध्ये बदल होणं अपेक्षितच आहे. कारण की आता तो SCPC राहिला नसल्यामुळे आता ज्यांना EWS चा फायदा घ्यायचा आहे, तर EWS फायदा त्यांना घेता येईल. ही फक्त तांत्रिक विषय आहे आणि त्याच मुद्द्यावर ते सुप्रीम हायकोर्टात गेले आहेत, त्यात काही त्याच्यामध्ये नाही आहे. आम्ही पहिल्यांदापासून सांगतोय, आम्ही ही जाहीरपणे भूमिका कॅबिनेटसह सांगितलं आहे की आता ज्यांना SCPC मिळणार नाही त्यांनी EWS चा फायदा घ्यावा. जीआरमध्ये जे राहील असेल ते करून घेऊ, त्याला आहे काय त्याच्यामध्ये. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मराठा समाज रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरू केली आहे, मग आता नाही आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जा, आणि तुम्हाला खरी बाजू मांडायची असेल, ज्याप्रमाणे इतर याचिकाकर्त्यांनी बाजू मांडण्याकरता वकील लावले होते, त्या पद्धतीने सुप्रीम लढाई कोणाशी, सरकारची निर्णय कोणी घेतला आहे, कायदा तुम्ही केला, कमिशन तुम्ही बसवलं, निर्णय तुमच्या निर्णयाची विरोधात आहे, तर मग तुमचा कायदा हा निरर्थक ठरला म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन बाजू मांडणं, रस्त्यावर उतरण्यापेक्षा जाऊन वकील लावा आणि बाजू मांडणं, आमचं म्हणणं एवढंच आहे. सर, एकीकडे रेड अलर्ट अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरीकडे भाजप आणि जसं मेटेंनी इशारा दिलेला आहे आंदोलनाचा, काय सांगाल एकूणच? कारण मराठा बांधवांना खरं तर भाजपला फक्त या संधीचा फायदा उचलायचा आहे. भाजपला मराठ्यांना आरक्षण मिळावं असं सूत्र आम्ही वाटत नाही, आणि म्हणून या ह्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजण्याकरता समर्थन देण्याकरता रस्ते उतरण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हा राजकीय सगळा खेळ सुरू आहे भाजपचा. तर खरंच काय करायचं असेल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्याच्यामध्ये प्रयत्न करा, आरक्षण मिळवण्याकरता आपल्या केंद्र सरकारला भाग पाडा. Thank you.